आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खुपरीच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार महावीर घाट नगराध्यक्ष जयश्री घाट यांचा संवाद. विकासाचा रजत नगरीचा हा उपक्रम सुरू झाला आहे. खुपरीच्या नगराध्यक्ष जयश्री घाट यांनी संवाद विकासाचा रजत नगरीचा हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमात निवडणुकीला जे सामोरे गेले आणि त्यांना पराभवाची झळ बसली त्या सगळ्यांना एकत्र करून जनसेवेचा विचार करून खुपरी स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सगळ्या सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता नगराध्यक्षांनी चांगलाच कार्यक्रम हाती घेतला आहे. यावेळी महावीर घाट यांनी माजी आमदार राजू आवळे यांनी काही प्रश्न इथं सुटण्यासारखे नसतील आणि मोठ्या निधीचीही आवश्यकता आहे यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी नगरसेवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी हुपरीहून सुनील घुनके. चर्चा करणार आहोत इथं, म्हणजे चर्चा केली, चांगला संवाद घडला असं मला वाटते. प्रत्येकाने आपले विचार संकल्पना स्पष्ट करायचे आहेत. या चर्चासत्रातून हुपरी नगरीच्या सर्वांगीण विकासाचा जागर होऊ दे, नवनवीन अभिनव संकल्पना प्रकट होऊ देत, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य अशा सर्वच गोष्टीवरील आपल्या संकल्पना स्पष्ट होऊ देत, शहराचा विकासाचा नवीन दृष्टी साकार होऊ दे, या हेतूनेच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपण मोकळेपणाने आपले विचार मांडलात त्याबद्दल मी आभारी आहे. आपल्या गावासाठी वेगवेगळे निधी मंजूर झाले ते मी जरा सांगत आहे. नागरी दलित वस्ती सुधारणा योजना 2,74,00,000 निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर आता नागरिकांनी ज्या आपण विकासासाठी जे चर्चा घडवून आणली आपण त्याच्यासाठी आम्ही सुरुवात केलेलीच आहे बरीच, तरी आपल्या सूचनांचा आदर करून आणि आमच्या निवडणुकीतल्या जाहीरनाम्याशी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्या दृष्टीने प्रयत्न आमचे पूर्णपणे चालू आहेत आणि ते प्रामाणिकपणाने आम्ही गावासाठी करू. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.